आपल्या समवेत मनसे नेते अविनाश जाधव आहेत. मला सांगा, आज तुमच्यावर एक गुन्हा दाखल झालाय खंडणी प्रकरणी, काय नक्की हा विषय आहे? माझे एक मित्र आहेत वैभव म्हणून, त्यांनी मला काल दुपारी फोन केला, परवाच्या दिवशी दुपारी फोन केला आणि मला सांगितलं की मला आणि माझ्या बायकोला माझ्या पार्टनरनी बंद करून ठेवलेलं आहे आणि सोडत नाही. सो मी त्याला सांगितलं तू 100 कॉल कर, मी पण तिथे येतो, तू पोलिसांना बोलून घे. आणि मी तिथे जाताना मी त्या पोलीस स्टेशनचे सिनियर पी आहेत वाघ, त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं साहेब अशी अशी गोष्ट घडते, तुम्ही तिथे पोचा. सो त्यांनी त्यांची लगेच पोलीस पाठवले. मी गेलो तेव्हा तिथे खाली लॉक होता, पोलीस आले, पोलिसांनी बळजबरी तो लॉक उघडायला लावला. आम्ही वरती गेलो तर वरचा रूम पण लॉक होता, तो पोलिसांनी बळजबरी त्याला उघडायला लावला. आणि समोर जो शैलेश जे कोणी आहेत त्यांनी सांगितलं की इनको अंदर नाही लुंगा, पोलिसांनी मला सांगितलं तुम्ही खाली जाऊन थांबा, मी खाली जाऊन थांबलो. बरोबर आहे, हा प्रकरण आहे. आता FIR जी माझ्यावर लॉन्च करण्यात आली आहे त्यात असं म्हटलं आहे की अविनाश जाधव आले, अविनाश जाधवने मारलं आणि सांगितलं, पोलिसांसमोर सांगितलं 5 कोटी रुपये झाला. आता एवढा मूर्ख आहे का मी की पोलिसांना घेऊन जाऊन 5 कोटीची खंडणी मागेल? दुसरी गोष्ट, CCTV फुटेज आहेत, कॅमेरे आहेत, बरोबर आहे, त्यात आवाज आहे. मी जर 5 कोटी मागितले असतील तर त्याचा आवाज पण रेकॉर्डिंग. मला एक गोष्ट कळत नाही की अशी कशी FIR होऊ शकते की मी ओरडून सांगितलं मला 5, मला त्यांनी रूममध्ये पण घेतलेलं नाही आहे. बरोबर आहे, तो ओरडून सांगितलं का मला 5 कोटी दे. या माणसाशी माझं कधी बोलणं नाही, आमच्या दोघांचं एकमेकांशी कॉलवर कधी बोलणं नाही, सो काही संबंध माझा याच्यात नाव घ्यायचा. सो मी आता एका अधिकाऱ्याशी बोललो, त्याने मला सांगितलं अविनाश ही हाय प्रोफाईल केस आहे. हाय प्रोफाईल केस म्हणजे काय? कोणाचा दबाव आहे आणि कोणाच्या दबावावर या सगळ्या गोष्टी होत आहेत? मला वाटतं या गोष्टीची शहानिशा होणं खूप गरजेचं आहे. आम्ही आज स्क्वॅशिंगसाठी हायकोर्टात गेलेलो आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की हायकोर्ट आम्हाला दुर्गात कणकवलीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार. यावेळी तुमच्या वैभव नाईकने तुमच्यावर आरोप केला. तोफ म्हणजे काय? मर्द, खोके, याला तोफ म्हणणार? मिंदे, ठीक आहे, तोफ असते का? तोफ राज ठाकरेंची जडाल ते मिंदे खोके बिके हे काय? कोकणाच्या विकासावर बोला ना की मागचे एवढी वर्ष कोकणाने तुम्हाला सत्ता दिली, खासदार दिले, आमदार दिले, नगरसेवक दिले, त्या कोकणाला काय दिलं तुम्ही? आजही कोकणचा रस्ताला हजारो लोक रस्त्यात पडून मेली आहेत ॲक्सिडेंट होऊन, त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं? हा एवढा मोठा समुद्र किनारा आहे, त्या समुद्र किनाऱ्याच्या विकासासाठी उद्धव ठाकरेंनी काय केलं याच्यावर बोलावं ना. आणि वैभवजींनी जे म्हटलं की आमचे नेते आमच्या प्रचाराला येतात, ह्यांचे नेते दुसऱ्याच्या प्रचाराला येतात, वैभवजींनी पहिलं जाहीर करावा ह्यांचा नेता ह्यांच्या पक्षाला मतदान करणार आहे की काँग्रेसला मतदान करणार आहे. सो ह्यांचा नेता 20 मेला काँग्रेसला मतदान करणार आहे, ते काय आम्हाला पक्षनिष्ठा शिकवतात? बाळासाहेबांनी सांगितलं होतं की काँग्रेसबरोबर जाण्याच्यापेक्षा मी पक्षबंद करीन, आणि त्यांचाच मुलगा आता काँग्रेसला यावेळेला मतदान करणार आहे. सो वैभवजींनी स्वतः चेक करून घ्यावा की त्यांचा नेता हा काय करतोय, आमचा नेता काय करतोय हे आम्हाला माहिती आहे. मला एक सांगा, उद्या राज ठाकरे इथे येत आहेत आणि पहिलीच सभा होते, काय कशी असेल? साहेबांच्या आधी खूप सभा झालेल्या आहेत, पण राणेसाहेब आणि साहेब अशी सभा 20 वर्षानंतर होते, त्यामुळे ही ऐतिहासिक सभा होईल. आणि मला असं वाटतं की संपूर्ण कोकणकरांना ही सभा ऐकण्यात इंटरेस्ट असेल. सो जशी उत्सुकता तुम्हाला आहे तशी आम्हालाही आहे उद्याच्या सभेची. हे होते अविनाश जाधव, यांनी सांगितलंय की उद्याच्या सभेची आम्हालाही उत्सुकता आहे. सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, कणकवली, सिंधुदुर्ग.